Hello friends, I am Ravindra Bhale Rao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, let's continue third part of SSC English Practice Paper two thousand twenty-three. It is a practice paper number one. Already we have done two parts of this practice paper. Now let's continue part three. In previous two parts we had covered of section one that was language study. Section number two.

एस एस सी इंग्लिश प्रॅक्टिस पेपर नंबर वनचा थर्ड पार्ट कवर अप करतो आहे आणि याच्यामध्ये अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक्सवरती चर्चा करणार आहोत तो म्हणजे रायटिंग स्किल सेक्शन नंबर फाय जे की तुमचे मार्क्स इन्क्रीज करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे अगोदरच्या व्हिडिओ जे फोर पार्ट्स आपण कवर अप केलेले आहेत ते जर बघितलं नसेल तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे निश्चितपणे भेट द्या कारण तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये ते देखील पार्ट्स तुम्हाला खूपच हेल्पफुल ठरणार आहेत चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बट यू हॅव टू वॉच दिस व्हिडिओ फ्रॉम स्टार्ट टू एंड अँड वन मोर थिंग इज दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल लेट्स गो व्हिडिओला आपण सुरुवात करूया राईट सेक्शन नंबर फोर दॅट इज रायटिंग स्किल क्वेश्चन नंबर फाय ए रिलेटेड टू द लेटर रायटिंग ए वन ऑर ए टू म्हणजे इनफॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर दोन्हीपैकी एक दोन्हीचं उत्तर आपण इथे दिलेलं आहे बघूया क्वेश्चन काय गिवन बिलो इज एन ॲडवर्टाईजमेंट फॉर अ जॉब खाली एक ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली आहे जाहिरात जॉबच्या संदर्भामध्ये नोकरीच्या संदर्भामध्ये काय आहे ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात रेप्युटेड सॉफ्टवेअर कंपनी रेप्युटेड म्हणजे एक नामांकित पॉप्युलर सॉफ्टवेअर कंपनी आहे रिक्वायर्स त्यांना गरज आहे कशाची ऑफिस ॲसिस्टंट ऑफिसमध्ये एक ॲसिस्टंट म्हणून एक हेल्प हेल्पर म्हणून आपण एक गरज आहे कॅन्डिडेट मस्ट बी एच एस सी जो कोणी त्यांना उमेदवार किंवा एम्प्लॉई पाहिजे तो कॅन्डिडेट एच एस सी पास झालेला असावा म्हणजे बारावी विथ अ वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर्स त्याला कम्प्युटरचं नॉलेज हवं हॅविंग अ गुड कम्युनिकेशन स्किल ब बोल इंग्लिश व इंग हिंदी मराठी इंग्लिश त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असावं फ्ल्युएन्सी इन इंग्लिश विशेषतः इंग्लिशमध्ये फ्ल्युएन्सी जर तुम्ही अप्लाय करीत असाल तर इथे ॲड्रेस दिलेला आहे रिप्लाय टू द ॲडव्हर्टायझर आणि बॉक्स नंबर वन टू फाय द टाइम्स ऑफ इंडिया मुंबई ओके सो दिस इज अॅन ॲडव्हर्टाइजमेंट आता या हे हे एक प्रकारचे पॉइंट्स आहेत लेटर रायटिंग लिहिण्यासाठी ठीक आहे आता याच्यावरती ए वन ऑर ए टू ए वन इज अ इन्फॉर्मल लेटर ए टू फॉर्मल लेटर इनफॉर्मल लेटर आपल्याला माहिती आहे की जे आपण सर्व प्रकारचे रिलेटिव्स पेरेंट्सना लिहिलं गेलेलं पत्र काय आहे आरूश यु आर और... आरुष ऑर आरुषी युअर नेम इज गिवन तुमचं नाव दिलेलं आहे मिश्रा स्टेईंग ॲट तुमचा पूर्ण पत्ता दिलेला आहे वन झिरो वन लव कुश अपार्टमेंट बोरिविली मुंबई हा ॲड्रेस आहे जेव्हा आपण लेटर रायटिंग लिहितो ले अगोदर त्याच्यामधला ॲड्रेस व्यवस्थितपणे फाइंड आउट करा ठीक आहे राईट अ लेटर टू युअर मदर आणखीन कोणती गोष्ट त्याच्यामध्ये शोधायची असते ते म्हणजे आपल्याला कोणाला पत्र लिहायचं आहे मदर फादर सिस्टर इन फॉर्मल लेटरमध्ये अंकल ब्रदर या प्रकारे राईट अ लेटर टू युअर मदर आईला पत्र लिहायचं आहे टेलिंग हर ऑफ युअर इंटरेस्ट इन द जॉब तिला पत्रामधून सांगायचं की जे ॲडव्हर्टाईजमध्ये जॉब सांगितलेला आहे ऑफिस असिस्टंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात मेन्शन इन द ॲड ओके okay. अँड वॉट यू इंटेंड टू आता आपण या पत्राचं पहिलं ॲन्सर बघूया नंतर आपण फॉर्मल लेटरबद्दल चर्चा करूया ठीक आहे नाव लेट्स द आन्सर ऑफ दिस इन फॉर्मल लेटर याचा आन्सर बघूया ॲड्रेस या पद्धतीने लिहा आरुष मिश्रा देन स्टॉप पुन्हा ॲड्रेस दिलेला आहे वन झिरो वन लव कुश अपार्टमेंट्स बोळीविली मुंबई आणि डेट तिथे डेटचं काय मेन्शन केलं आपण आपल्या मनाने डेट कोणतीही लिहू शकतो आपण आजची डेट टाकली थर्टी फर्स्ट जॅन टू थाउजंड ट्वेंटी थ्री त्यानंतर तुम्ही एक लाईन ब्लँक सोडू शकता <coughs> आईला पत्र <पतला> डिअर <दियार> मदर ॲड्रेस <coughs> बिगिनिंग बरं डिअर मदर कॉमा हाव आर यू ए सिम्पल वेने आपल्या सोप्या पद्धतीनं दिलेले हाव आर यू तू कशी आहेस आय होप यू विल यू आर वेल अँड गुड ओके आय एम रायटिंग दिस लेटर फॉर अ स्पेशल पर्पज एका विशेष कारणासाठी मी हे तुला पत्र लिहित आहे यू आर ऑलवेज वरीड अबाउट माय करिअर तू नेहमी माझ्या करिअरच्या बाबतीत चिंतेमध्ये असतेस नाव यू विल फील रिलॅक्स अँड टेन्शन फ्री आता तू रिलॅक्स अँड टेन्शन फ्री होशील बिगिनिंग बघा छान केलेली आहे मम्मी यू नो व्हेरी वेल तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे हाव आय एम इंटरेस्टेड इन कम्प्युटर मा कम्प्युटरमध्ये किती इंटरेस्टेड आहे तुला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे आय रेड वन ॲडवर्टाईजमेंट रिगार्डिंग ऑफिस असिस्टंट इन अ रेप्युटेड सॉफ्टवेअर कंपनी एक मी जाहिरात वाचली की त्या जाहिरातीमध्ये एका रेप्युटेड सॉफ्टवेअर कंपनीमध्ये असिस्टंटचा जॉब आहे द जॉब मेन्शन इन दिस ॲड सीम्स टू बी सुटेबल फॉर मी त्या ॲडमध्ये जाहिरातीमध्ये जे जॉबचा उल्लेख केलेला आहे तो माझ्यासाठी सुटेबल आहे असं मला वाटतं ठीक आहे आय इंटेंडेड इंटेंड म्हणजे इच्छा असणे आय इंटेंड टू अप्लाय टू द कंपनी फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट आय हॅव प्लॅन टू कंटिन्यू विथ माय ग्रॅज्युएशन स्टडीज प्रायव्हेटली जॉब करीत करीत प्रायव्हेटली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट मी करणार आहे वर्किंग फॉर दिस कम

इन फॉर्मल लेटर आता फॉर्मल लेटर काय आहे त्याच्याबद्दल बघूया त्याचा क्वेश्चन आहे यू आर अरुष तोच ॲड्रेस तुमचा दिलेला आहे ठीक आहे राइट अ लेटर टू ॲड्रेस गिवन इन द ॲड त्या ॲडवर्टाईजमध्ये जे तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे द ॲडवर्टायझर बॉक्स नंबर वन टू फाय यांना पत्र लिहून सांगायचं की तुम्ही या जॉबसाठी काय आहात गिव्हन इन द ॲड अप्लाय फॉर द पोस्ट मी या पोस्टसाठी अप्लाय करीत आहेत आता हे फॉर्मल लेटर आहे फॉर्मल लेटरमध्ये प्रकारे आन्सर लिहायचं ते आपण बघूया राईट right. याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस दिलेला आहे जे आपण इन्फॉर्मल लिहिला तो आहे ॲज इट इज तुम्ही या प्रकारे लिहू हो शकता याच्यामध्ये फॉर्मल लेटरमध्ये ज्याला आपण अप्लाय करतो त्याचा देखील ॲड्रेस लिहायचा आहे तिथे त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे द ॲडव्हर्टायझर बॉक्स नंबर द टाइम्स ऑफ इंडिया आणि ते ॲड्रेस कंपनीला फुल स्टॉप त्यानंतर हे दोन ॲड्रेस झाल्यानंतर सेंडर्स आणि रिसिव्हर्स ॲड्रेस झाल्यानंतर रेफरन्स हायट टाक कॉपी टाक रेफरन्स युअर ॲडव्हर्टाजमेंट इन टाइम्स ऑफ इंडिया युअर ॲडवर्टाईजमेंट असंही म्हणू शकतो की इथे म्हटलं आहे क्लासिफाईड ॲड इन द टाइम्स ऑफ टाइम्स ऑफ मुंबई डेटेड डेट टाकलेले आपण इथे थर्टी फर्स्ट जानेटेगरीमध्ये एक दिवस अगोदर इतिहार या प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट सब्जेक्ट कोणत्या विषयाच्या रिलेटेड तुम्ही अप्लाय करताय ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट सो या प्रकारे फॉर्मॅट तुमचा असायला पाहिजे सर्व एका लाईनमध्ये दॅट इज कॉल्ड ब्लॉक फॉरमॅट ठीक आहे नेक्स्ट आहे सुरुवात डिअर सर मॅडम किंवा रिस्पेक्टेड सर म्हणू शकता विथ रेफरन्स टू युअर इन द टाइम्स ऑफ मुंबई डेटेड थर्टी जानेवारी आई विश टू ऑफर माय एज ऍज अ कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट इथे ऑफिशियल लँग्वेजचा यूज आपण करू शकतो आय हॅव पास द एच एस सी कॉमर्स विथ सिक्स्टी एट पर्सेंट अँड आय एम फ्लुएंट इन इंग्लिश आय हॅव गुड कम्युनिकेशन स्किल्स टू आय हॅव ऑल्सो डन थ्री मंथ्स कोर्स ऑफ इन कॉम्प्युटर फ्रॉम अर्पल अँड आय हॅव नॉलेज ऑफ वर्ड अँड वर्ड एक्सेल सो तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही कशामध्ये एक्सपर्ट आहात ते यू हॅव टू मेन्शन ब्रीफली आय हॅव अ डायनामिक पर्सनॅलिटी अँड आय एम

युअर्स ट्रुली अरुष मिश्रा आणि जे तुम्ही एनक्लोजरमध्ये जोडत आहात तेचं सी व्ही कॉपी देन फोटो कॉपी ऑफ एक्झामिनेशन रिझल्ट फोटोकॉपी सो इन दिस वे दिस इज कॉल्ड फॉर्मल लेटर या प्रकारे फॉर्मल लेटर लिहायचं असतं डिटेलमध्ये फॉर्मल लेटरबद्दल आणखीन काही एक्झाम्पल तुम्हाला हवे असेल तर त्याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवल्या फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर त्या तुम्ही बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाय बी जो डायलॉग रायटिंग आहे त्याच्यामध्ये ए बी अँड सी एमध्ये काय आहे बघूया बी वन और बी टू बी वन म्हणजे डायलॉग रायटिंग आणि बी टू तुम्हाला स्पीच रायटिंग आहे डायलॉग रायटिंग बघूया पुट पुट द फॉलोइंग सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अर मिनिंगफुल डायलॉग इथे जंबल सेंटेन्स दिलेलं आहे ते क्रमाने लिहायचे वन नो माय पेरेंट डू नॉट अलाउ मी नाही माझे पेरेंट्स मला परवानगी देत नाहीत सेकंड सेंटेन्स माय फियर इट विल डे फिअर त्यांना भीती वाटते इट विल अफेक्ट माय स्टडी त्याचा माझ्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून थर्ड हॅलो डू यू प्ले गेम्स ऑन मोबाईल तू मोबाईलवरती गेम खेळतोस so? का वाय इज इट सो आता हे क्रमानेचं क्रम मग एकाने प्रश्नानंतर उत्तर काय असेल मग ते ॲन्सर दिले हॅलो डू यू प्ले गेम्स ऑन मोबाईल क्वेश्चन मार्क तू मोबाईलवरती गेम खेळतोस no, no, का बी सेड नो किंवा वन टू थ्री असे मी लिहू शकता नो माय पेरेंट्स डू नॉट अलाव मी माझे पालक अलाव करतात म्हणजे हा प्रश्न त्याचं हे ॲन्सर वाय इज इट सो असं का म्हणून द फिअर इट विल अफेक्ट माय स्टडी म्हणजे दिलेले वाक्य तुम्हाला इथे क्रमाने मांडायचे असतात ओके वन मार्क्स तुम्हाला इथे असतो इझी आहे परंतु तुम्हाला हे लिहिण्यासाठी त्या दिलेल्या सेंटेन्सचा मिनिंग तुम्हाला समजला पाहिजे नेक्स्ट आहे कम्प्लीट डायलॉग डायलॉग कम्प्लीट करायचा आहे पूर्ण वाक्यामध्ये बघा डू यू नो अवर न्यू फॉर्मॅट ऑफ लेटर रायटिंग तुला माहिती आहे का आपल्या लेटर रायटिंगचं नवीन फॉर्मॅट मग ॲन्सर काय असेल कम्प्लीट करायचा मग इथे दिलेलं आहे बघा डू यू नो आवर न्यू फॉर्मॅट ऑफ लेटर रायटिंग yes i know but answer you have to give the answer in a complete sentence it is a block format are you sure of scoring better in letter writing are you sure scoring of better in letter writing How format letter writing just score just marks yes i am sure definitely it will be helpful in scoring better in letter writing so ya we have to complete the dialog आता जो थर्ड टॉपिक येतो तो, तो, तो म्हणजे एक विषय दिला जातो आणि त्या विषयावरती थ्री मिनिंगफुल एक्सचेंजेस थ्री मिनिंगफुल एक्सचेंज म्हणजे एकाने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिलं वन एक्शन असे थ्री थ्री क्वेश्चन थ्री अन्सर्स जरी आपण थोडक्यामध्ये म्हटलं तरी चालेल बघूया आपण इथे एक एक्झाम्पल रायटेड डायलॉग मिनिमम थ्री मिनिंगफुल एक्सचेंज बिटवीन टू फ्रेंड दोन मित्रामध्ये डायलॉग आहे इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल इन अवर डे टू डे लाईफ आपल्या डे टू डे लाईफमध्ये मोबाईलचं महत्त्व मग अगोदर तुम्ही हेडलाईन्स द्या टायटल लिहा इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल इन ऑर डे टू डे लाईफ दोन मित्रांच्या आपण एक इमॅजिनेटिव्ह कॅरेक्टर्स त्यांची नेम्स घेऊ शकतो जिथे दिलेले अलेक्स सुरुवात बघा आय थिंक मोबाईल प्लेज एक्सट्रीमली एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट रोल इन अवर डे टू डे लाईफ मला असं वाटतं मोबाईल आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाची कामगिरी बजावतो जॉन यस yes, आय अॅग्री विथ यू बघा त्यांनी जसं म्हटलं त्याच्याशी तुम्ही बोलताय हो मी तुझ्याशी सहमत आहे इट्स अ गुड सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अँड एंटरटेनमेंट Alex and it is useful to receive and send message from anywhere anytime. Now here we are mobile John it saves a lot of data. Ah, and it is useful to receive and send message from anywhere and anytime. John, it saves a lot of data, and we can also use it as a camera. Alex ॲब्स्युटली राईट तू अगदी बरोबर बोलतोस वी कॅन यूज इट टू रिसीव अँड सेंड आवर मेल्स आपण मेल पाठवू शकतो वी कॅन ऑल्सो रिप्लेस इट विथ आवर पर्सनल कॉम्प्युटर एक पर्सनल कॉम्प्युटर ते एक रिप्लेसमेंटच आहे मोबाईल तर कम्प्युटरच्या ठिकाणी मोबाईल आपण यूज करू शकतो ॲलेक्स राईट यू आर यू आर राईट नाव इट इज द नीड ऑफ द आवर आज ती काळाची गरज आहे बघा शॉर्ट सेंटेन्स आपण बनवलेले आहेत ज्या सिक्स सेंटेन्स तुम्हाला सिक्स टू सेवन सेंटेन्स दिसतात प्रॉपरली त्यालाच बोलतात थ्री मिनिंगफुल एक्सचेंजेस ठीक आहे नाव लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन बी टू डायलॉग रायटिंगला ऑर आहे स्पीच रायटिंग स्पीच रायटिंगसाठी आपण क्वेश्चन बघूया देअर इज अँड एलोकेशन कॉम्पिटिशन एक भाषण स्पर्धा आहे एलोकेशन कॉम्पिटिशन मीन्स देर इज एलोकेशन कॉम्पिटिशन द सब्जेक्ट गिवन टू यू तुम्हाला विषय दिला आहे माय फेवरेट पर्सनॅलिटी माझी फेवरेट आवडती व्यक्तिमत्व माझ्यासाठी कोणतं आहे पर्सनॅलिटी म्हणजे आदर्श व्यक्ती या अर्थाने यू आर गोइंग टू टॉक अबाउट युअर फादर तुम्ही फेवरेट पर्सनॅलिटी तुमची व्यक्तिमत्व म्हणजे तुमचे वडील याबद्दल तुम्ही बोलणार आहात ड्राफ्ट अ स्पीच टू डिलिवर इन कम कॉम्पिटिशन विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन मग तुमच्या इथे पॉईंट दिले आहेत रोल रोल ऑफ फादर इन माय लाईफ टेक केअर ऑफ चिल्ड्रन ट्रीट एव्हरी वन ए टेंडरली मुलांची काळजी घेतात सर्वांना व्यवस्थितपणे हाताळतात गाईड्स अँड लीड्स दॅम टू सक्सेस लवज देम इक्वली वर्क्स हार्ट फॉर चिल्ड्रन राईट प्रोवाईड्स ऑल नेसेसरी थिंग्स इन इन कल्केट गुड हॅबिट्स चांगल्या सवयी आमच्यामध्ये रुजवतात बॅकबोन ऑफ द फॅमिली सो ऑल दीज आर द पॉईंट्स बाय द हेल्प ऑफ दीज पॉईंट्स वी हॅव टू राईट स्पीच आता स्पीचची रायटिंग करताना लिहिताना त्याची लँग्वेज थोडी डिफरंटली असते त्याची सुरुवात कशी असते त्यानंतर कशा कशाप्रकारे तेहीच पॉइंट्स सेंटेन्समध्ये आपल्याला यूज करायचे ते आपण आता बघूया राईट फर्स्ट ऑफ ऑल आपण टायटल द्यायचं आहे रोल ऑफ फादर इन माय लाईफ आपण हे टायटल दिले टायटल द्यायला विसरू नका त्याला सेपरेट हाफ मार्क्स आहे स्टार्टिंग बघा बिगिनिंग रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स अ वंडरफुल मॉर्निंग अ वंडरफुल मॉर्निंग टू ऑल ऑफ यू सिंपल वे वी अ बिगॅन सुरुवात केलेली आहे टुडे आय एम गोईंग टू टेल यू राईट टुडे आय एम गोईंग टू टेल यू अबाउट माय सुपर हिरो माय फादर आता मी एक्सप्लेन करत नाही मराठीमध्ये सांगत नाही सिम्पल सेंटेन्स आहे तुम्ही अर्थ समजू शकता मोस्ट ऑफर्स बट इच वन ऑफर्स इज ब्लेस्ड प्रत्येकजण कदाचित भाग्यवान असेल टू हॅव अ फादर इन हिज ऑर हर लाईफ आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी लकी टू हॅव अ फादर विथ मी हू केअर्स फॉर मी अँड टेक केअर ऑफ अवर होल फॅमिली he fulfills our emotional and financial needs right my father is my superhero i think he is the strongest man in this world he protects me from all kinds of problems and makes me feel secure i am not afraid when i am with him right he is very joyful and nature he has maintained a very open environment at home i and my sister can talk about anything and everything with him every night we wait for him at the dinner table to chat with him he also takes us for a walk after dinner and tells us stories of great warriors my father is the source of my inspiration he is a businessman he is a very hardworking and work, works day and night to give us healthy living and fulfills our needs he is a man of principles and very disciplined too next he is not only understand his responsibility towards us, but also our society. He feeds stray dogs and helps poor people. On weekends, he teaches poor children for free. He also works for an NGO where he makes donation and takes care of abandoned old people. My father is also a great cook. He makes some of some of the tasty dishes like pizza pasta and puris for us sometimes it takes us for a picnic for a movie once a month so how your father is a hero for you how he is a great personality to you you have to write in a simple way okay he enjoys playing badminton he never misses his early morning walk and his badminton practice with his friends he has taught that health is wealth he believes in regular physical exercise and has also taught us same Right. i love my father very much for being caring and loving always he scolds me sometimes but i do understand that it for my betterment and growth only he wants me to excel in whatever i do i want to make i want to make him feel proud of me one day thank you so simple again and again you can read this type of uh, so this speech यू विल गेट आयडिया हे परत परत वाचल्यामुळे तुम्हाला एक आयडिया मिळेल हाऊ टू राईट युअर थॉट्स इन अ सिम्पल वे इन अ सिम्पल सेंटेन्स साध्या साध्या वाक्यामध्ये आपण आपले विचार कशा प्रकारे मांडायचे स्पीच रायटिंगची लँग्वेज कशी असते दिस इज द बेटर एक्झाम्पल नाव लेट्स द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर पॅरेग्राफ दिला असेल तर डायग्राम करायची डायग्राम दिला असेल तर पॅरेग्राफ बनवायचा दॅट इज कॉल्ड इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन वर्बल टू वर्बल ऑर <coughs> वर्बल टू वर्बल एव्हन राईट अ पॅरेग्राफ प्रॉब्लेम फेस बाय इंडिया टुडे आज भारतासमोर काय प्रॉब्लेम फेस केले जातात सामोरे जातो भारत युजिंग मॅप ऑफ द ट्राईब गिवन बिलो इथे तुम्हाला एक डायग्राम दिले प्रॉब्लेम फेस बाय इंडिया टुडे आज देशासमोर असणारे प्रॉब्लेम सुपरस्टिशन अंधश्रद्धा लिट्रेसी इलिट्रेसी निरक्षरता म्हणजे शिकलेले लोक कमी आहेत अनएम्प्लॉयमेंट आहे, आहे बेरोजगारी टेररिझम देन ओवर पॉप्युलेशन पॉवर्टी करप्शन आता याची आपल्याला पॅरेग्राफ बनवायचा पॅरेग्राफ कशाप्रकारे फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट टायटल टायटल आपण दिलेलं आहे प्रॉब्लेम फेस बाय इंडिया टुडे याची वाक्य रचना बघा बीइंग अ डेव्हलपिंग कंट्री डेव्हलपिंग कंट्री म्हणजे विकसनशील राष्ट्र असल्यामुळे इंडिया हॅज बीन फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स आज भारतासमोर बरेचसे प्रॉब्लेम आहेत विच अफेक्ट द प्रोग्रेस ऑफ इंडिया ज्याच्यामुळे भारताच्या प्रगतीला त्याचा परिणाम होत आहे द मोस्ट सिरियस प्रॉब्लेम इज ओव्हर पॉप्युलेशन इट इज द मेन ऑबस्टॅकल्स इन द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट बिसाइड्स दिस त्याच्याचबरोबर इनिटरसी निरक्षरता कमी शिक्षण Unemployment and poverty affect the growth of development. <coughs> there is a high, hand <coughs> high handedness of government officials, which results in a great deal of corruption due to the illiteracy india's Indian society is a full of superstitions, and many people have traditional ways of thinking. Okay, although unemployment figures have increased in recent years, they are still not as good as it is be unexpected. Terrorism too has taken a toll on normal day-to-day -day activities and creates a lot of destruction in the place's effects.

मेन्शन करू शकतो लिहू शकतो ना लेट्स द नेक्स्ट क्वेश्चन आता इथे त्याला तुम्हाला आपण बघितलं नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे डायग्रामवरून आपण पॅरेग्राफ बनवला आता वर्बल टू नॉन वर्बल पॅरेग्राफ दिलेला असेल त्याच्यावरून तुम्हाला काय करायचे डायग्राम बनवायचे आहे इथे काय म्हटलेलं आहे ड्रॉ थ्री डायग्राफ्ट मेन पॉइंट्स एंड सब पॉईंट थ्री डायग्राम याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवला तुम्ही त्या बघू शकता इथे एक पॅरेग्राफ दिलेला आपला वेळ कमी आहे तुम्ही रीड करू शकता सेवरल मेथड्स आर यूज फॉर सेल ऑफ गुड्स म्हणजे वस्तू आपल्या ज्या विकण्यासाठी अनेक पद्धती आहेत समटाईम्स मेथड्स आर डायरेक्ट मेथड ऑर इनडायरेक्ट मेथड म्हणजे ब्रॉडली दिज मेथड्स कॅन बी क्लासिफाईड इन टू थ्री टाईप्स त्या मेथड परत आणि थ्री टाईप्समध्ये क्लासिफाय करतो निगोशिएटेड सेल्स हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही रीड करा आणि आपण त्याचा ट्री डायग्राम बघूया अनफॉर्च्युनेट मी ते कम्प्लीट केलं नाही आहे थोड्या वेळेच्या अभावी नेक्स्ट विडिओच्यावरती सेपरेट बनवेल आणि तो पॅरेग्राफ परत घेऊन आणि त्याची डायग्राम समोर बनवून दाखवेल पुढचा क्वेश्चन आपण घेऊया एक्सपांड द थीम म्हणजे तुम्हाला इथे तुम्हाला बी वन ऑर बी टू राईट बी वन तुम्हाला न्यूज रायटिंग असेल न्यूज हेडलाईन दिली असेल त्याच्यावर न्यूज तयार करा आणि त्याला ऑर आहे स्टोरी रायटिंग रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड प्रिपेरेड न्यूज रिपोर्ट विथ हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स नेचर क्लब एक क्लब आहे मंडळ आहे अरेंज अ ट्री प्लांटेशन त्यांनी वृक्षारोपण ड्राईव्ह त्याची मोहीम त्यांनी सुरुवात केली हेडलाईन डेट लाईन इंट्रोडक्शन शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ आता हेडलाइन म्हणजे काय डेटलाईन मध्ये कोणकोणते कोणते येतात जसं डेट लाईन कोणी कोणीही न्यूज दिली त्यानंतर नेम ऑफ द प्लेस नेम ऑफ द डेट सुरुवातीचा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ आणि शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ त्याचं सविस्तरतेची माहिती याचा आपण आन्सर बघूया नेचर क्लब अरेंज ट्री प्लांटेशन ड्राईव्ह बाय न्यूज टीम ओके बिगिनिंग बघा मुंबई ट्वेंटी फाय ऑगस्ट नेचर क्लब लॉन्च अशी जी लँग्वेज असे ना शक्यतो पास्ट पॅसिवाईजमध्ये असते सिम्पल पास्ट टेन्स यूज करतात पॅसिवाइजमध्ये नेचर क्लब लॉन्च ट्री प्लांटेशन ड्रायव्ह टू मेक अवेअर द चिल्ड्रन अँड पीपल ऑफ विलेज अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ ट्री झाडाचं महत्त्व मुल महत्त्व मुलांना कळावं म्हणून एक नेचर क्लबनी ट्री प्लांटेशन मोहीम त्यांनी राबवलेली आहे द मेंबर्स ऑफ द क्लब सिलेक्टेड टी प्लेसेस त्यांनी अगोदर रिकव्हर कशा प्रकारे प्लांटेशन केलं ते तरी सांगूतात अँड द रोड साईड्स टू प्लांट सॅपलिंग सॅपलिंग म्हणजे रोपटे आपण म्हणूया इन अ वेल ऑर्गनाइज वे द सॅपलिंग वेअर सप्लाइड बाय द लोकल म्युन्सिपल कॉर्पोरेशन इन ऑर्डर टू रेस्ट रिस्टोर इको बॅलन्स द एरिया अँड अफोरस्टेशन ड्रायव्ह वॉज taken with all seriousness the participants were highly enthusiastic to make it big success the students planted saplings fenced them and watered, ev watered them every step of the programs was appreciated by representative of the administration ऑफिशियल अधिकारी आले होते त्यांनी कशाप्रकारे कौतुक केले ते त्याचं म्हणलेलं आहे ठीक आहे अँड द लोकल फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिशियल्स द प्रोग्रॅम्स क्रिएटेड अ ग्रेट स्टार अमाँग द जनरल पब्लिक टू लोकांमध्ये याची एक चळवळ एक एक जनजागृती झाली वृक्षारोपण करण्याबाबतीमध्ये किंवा झाडांचे महत्त्व त्यांना समजलं हे आपण इथे लिहू शकतो सो दिस इज द न्यूज रिपोर्ट रायटिंग ॲक्च्युली आता स्टोरी रायटिंगचा क्वेश्चन पण आहे ऑर तो दिलेला नाही आहे त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेल डायरेक्ट लास्ट क्वेश्चन डे सेक्शन नंबर सिक्स स्किल डेव्हलपमेंट म्हणजे ट्रान्सलेशनच्या रिलेटेड क्वेश्चन नंबर सेवन ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन यू विल बी गिवन सिक्स वर्ड्स आउट ऑफ सिक्स वर्ड फोर वर्ड तुमचे बरोबर यायला पाहिजे प्लेजर प्लेजर म्हणजे आनंद जसाला आपण हॅपीनेस म्हणतो कॉन्फिडन्स आत्मविश्वास हंबल विनम्र किंवा नम्र असणे पॅराडाईज स्वर्ग हॅबिट सवय सक्सेस यश द फॉलोइंग सेंटेज इन युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन लेट स्टडी सिन्सिअरली चला प्रामाणिकपणे अभ्यास करूया शी ओन गोल्ड मेडल तिने स्वर्णपदक जिंकले आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम मी ही अडचण सोडवू शकतो कीप अवर हाऊस क्लीन आपले घर स्वच्छ ठेवावे द फॉलोइंग इडियम्सवर प्रोबईते म्हण किंवा दिलेले असतील ते ट्रान्सलेट ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड जे चकाकते ते सोने नसते म्हणजे सर्व चकाकणाऱ्या गोष्टी सोने नसते या अर्थाने वर्क इज वर्शिप कर्म हेच पूजा आहे किंवा काम हेच पूजनीय आहे या अर्थाने सो या प्रकारे <coughs> तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ काम थोडासा फास्ट घेतलेला आहे लेंदी झालं असेल म्हणून थोडा फास्ट घेतलेला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल याची तुम्हाला पी डी एफ फॉर्ममध्ये जर ही हा क्वेश्चन पेपर किंवा शीट हवी असेल तर इंग्लिश फॉर लर्नर्स डॉट कॉम गुगलवरती सर्च करा तिथे ही पी डी एफ अवेलेबल आहे ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता विथ सोल्युशन ओके विश यू गुड डे टेक केअर थँक्यू व्हेरी मच